कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। 77 वर्षांची परंपरा लाभलेले पाळज येथील आगळा वेगळा गणेशोत्सव। भोकर तालुक्यातील पाळज हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवर बसलेले गाव। या गावात गत 77 वर्षांपासून गणपती उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थित साजरा होतो। येथे श्रीची म्हणजे गणपतीचे भव्य दिव्य मंदिर आहे। या भव्य ठिकाणी भक्तनिवास, सभामंडप, प्रसादालय आणि पाण्याची सोय असून या भव्य मंदिर परिसरातच 11 दिवस गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो। येथे दररोज सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी होते। या गणपती उत्सवात श्रीचे दर्शनासाठी महाराष्ट्र व तेलंगणा भागातून दररोज हजारो भाविक येतात। येथे स्वयंसेवक यांच्या नियंत्रणाखाली शिस्तीत व शांततेत दर्शन मिळते। येथे दररोज 50 क्विंटल अन्नदान शिजवले जाते। आजचे अन्नदाते दिगंबर श्रीराम सावंत गोरठेकर व इंजिनियर विनोद धोंडीबा गांदेवार शासकीय कॉन्ट्रॅक्टर भोकर यांच्यातर्फे करण्यात आला। पाळज येथील गणेश उत्सव सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारे असून धार्मिक परंपरा देखील या ठिकाणी जपली जाते। उत्सवाच्या काळामध्ये 10 दिवस गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। जे काम वाटून दिले आहे ती जबाबदारीने घेऊन रात्रदिवस पुरुष, युवक, महिला, विद्यार्थी काम करत असतात। 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमात घेत जातात। नामांकन कलाकारांना बोलवले जाते। आरती पूजा देखील उत्साहाच्या वातावरणात दररोज केल्या जाते। येणाऱ्या भाविक भक्तांकडून मोठ्या प्रमाणात अन्नपान, रोख रक्कम, सोने चांदी दिले जाते। नवसाला पावणारा गणपती म्हणून पाळज जिथे गणपतीची सर्वोत्तम ख्याती पसरली आहे। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी माधव गायकवाड, भोकर।